एटीएम कार्ड नंबर असतो, हा नंबर कुठेही लिहून ठेवायचा, तो इम्पॉर्टंट असतो. जर एटीएम हरवलं तर तुम्हाला बँकेला सुचवण्यासाठी किंवा पत्र लिहिण्यासाठी हा कार्ड नंबर लिहावा लागतो. म्हणून हा कार्ड नंबर दिशावधानने माझे सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार काय सांगतायत त्या की मला देण्यात आलेला एटीएम, असंच एटीएम कार्ड दिशावधा यांना देण्यात आलेलं होतं आणि त्यांचा नंबर हा होता 8766213298472 8. हा त्यांचा एटीएम नंबर आहे जो की इथे वरती लिहिलेला असतो. एटीएम नंबरद्वारे करण्यात येत होते. काय सांगतात दिशा ओझा की त्यांचे जे बँकेचे आर्थिक व्यवहार होते ते एटीएम कार्डद्वारेच करण्यात येत होते. माझी ऑफिस खलतेज एसजी रोडवर आलेली आहे. काय सांगतात की त्यांची जी ऑफिस आहे ती कामाला जिथे जातात ती ऑफिस कुठे आलेली आहे, खलतेज एसजी रोडवर आलेली आहे. आज सकाळी खलतेज 4 रस्त्यावर आलेल्या आपल्या बँकेच्या एटीएम मधून, आपल्या बँकेच्या म्हणजे कोणत्या स्टेट बँक ऑफ इंडियाचं जे एटीएम होतं त्या एटीएम मधून 3000 रुपये त्यांनी काय केलं ते काढले आणि त्यानंतर माझे एटीएम कार्ड जो नंबर तुम्हाला मी आता सांगितलं तो हा नंबर एटीएम कार्ड नंबर हरवून गेले आहे. काय सांगतायत ते त्यांची ऑफिस.